गुळाची अनारशी आहे, त्याची उंडी बांधलेली होती मी. गोळा तयार ठेवायचा 4-5 दिवस आधी, आणि मग तो आता करायला घेतला. तो तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवलेला आहे, पण तशीच मी तोंडाने सांगते तुम्हाला. तर आता हे गोळा करून घेतला मग, अशी थोडं दूध टाकून मळून घेतला, आणि 1 तास 2-3 तास भिजत ठेवायचा. आणि भिजवल्यानंतर असे गोळे करायचे, असे गोळे करायचे, आणि मग खसखस थापायला द्यायचे. आता मी तुम्हाला तळून दाखवते. आणि एवढे छान लागतात ना हे खुसखुशीत मस्त अनारसे. गुळाचे आहे, डाएटला पण चालतात. आता तर डाएट सांभाळायचं नाही आहे, पण छान लागतात एकदम मस्त. एकदम बारीक पण नाही, एकदम बारीक पण नाही. बारीक केलं ना जास्त तर मग ते सगळे मिसळून जातात. आणि असं ना तूप त्याच्यावर टाकता येतं, कोणी तेलातून पण काढता येतं, पण मला तुपातून आवडतात. साजूक तुपातून काढते, ते एकदम छान लागतात मस्त. असं ना तूप टाकायचं त्याच्यावर टाकल्यानंतर, म्हणजे ना जाळी मस्त पडते त्याला. जाळी पडली की छान वाढतात अनारसे. आणि हा आपण वर्षातून एकदाच करतो, नेहमी नेहमी नाही करत, होतच नाही करणार नेहमी नेहमी. दिवाळीच्या निमित्तानं आपल्याला खायला पाहिजे. तर अशा पद्धतीने हळूहळू तूप टाकत ते अनारसे आपण छान फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून त्याला सुंदर जाळी सुटते. आणि ते अति करपू नाही द्यायचे आपल्याला, त्याला छान तो गोल्डन कलर आला की आपण ते झाऱ्यामध्ये काढून घेऊन, त्याचं तूप जे आहे एक्सेस ते काढून घेऊन आपण वेगळे काढून घेऊ. तर हे बघा किती सुंदर झाले आहेत अनारसे. अनारसे तयार झालेले आहे मस्त तुपातून तळून, आणि कुरकुरीत झाले आहेत. असे तुम्ही करून बघा. आणि माझं काय चुकलं असेल तर सांगू पण शकता तुम्ही, चूक असेल काय त्याच्यात. आणि या खायला.